डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा व्यक्तींना कधी मृत्यू येत नाही, ती कायम आपल्यामध्ये असतात, सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतात की मी ही घडवलेली पिढी माझ्यानंतर काय करते, योग्य दिशेने जाते की नाही। आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की बाळासाहेबांनी घडवलेली ही शिवसेना ही खोक्यांना विकली गेली नाही, ती जागेवर आहे। हे शिंदे आणि त्याचे 40 चोर, अलिबाबा आणि 40 चोर म्हणजे शिवसेना नाही, खरी शिवसेना इथे आहे। खरी शिवसेना इथे बसलेली आहे, इथे रुजलेली आहे। आणि आपल्याला भविष्यामध्ये सगळ्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करायचे आहे, त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभं राहायचं आहे। या महाराष्ट्रात सध्या काय चाललंय आपण पाहताय, या महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त एक प्रकारची लुटमार आणि दरोडेखोरी सुरू आहे। सामान्य माणसाचे कोणतेही प्रश्न सुटलेत असं मला वाटत नाही। नवीन मुख्यमंत्री येऊन 1.5 वर्ष झालं, घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे, बेकायदेशीरपणे राज्य चालवलं जातं। अरे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे हे बेकायदेशीर आहे, हा मुख्यमंत्री बेकायदेशीर आहे, त्याचं सरकार बेकायदेशीर आहे, तरी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अत्यंत सुडापोटी, त्यांचा महाराष्ट्रावर राग आहे, मराठी माणसावर राग आहे, त्या रागापोटी त्याने शिवसेना फोडून त्याने हे बेकायदेशीर राज्य आपल्यावर लादलेलं आहे। या सगळ्याचा सूड आपल्याला भविष्यात घ्यायचा येणार आहात की नाही? जिथे आहात तिथे लढाई लढायची आहे। कोणी सांगोल्यातून आला असेल, कोणी सोलापुरातून आला असेल, कोणी पंढरपुरातून आला असेल, इथे आपण जिथे आहोत तिथे लढाई आपल्याला लढायची आहे। आधी लोकसभेच्या निवडणुका येतील, कदाचित लोकसभा विधानसभा एकत्र येतील, कदाचित हे मोदी आणि शाह निवडणुका घेणार पण नाहीत, वो कुछ भी कर सकते है, तानाशाह है, हुकुमशाही है, हे काही करू शकतात, ज्यांना देशप्रेम वगैरे देशभक्ती वगैरे काही नाही, हे व्यापारी लोक आहेत, ज्यांना फक्त प्रॉफिट आणि लॉस हे दोनच शब्द कळतात, ज्यांना देश देशप्रेम हे शब्द कळणार नाही, त्यांना लोकशाही कळणार नाही, हे व्यापारी आहेत। हे ईस्ट इंडिया कंपनी जी ब्रिटिशांची होती, या देशाला गुलाम करणारी, ही नवीन ईस्ट इंडिया कंपनी या लोकांनी सुरू केली या देशामध्ये आणि या देशाला गुलाम करून टाकलेला आहे। वाद भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान, हिंदू ख्रिश्चन, अमुक तमुक, बास सिर्फ झगडा करो, मारामाऱ्या करा, हिंसा करा, दंगली करा, आणि मग आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आणि निवडणुका लढू आणि परत सत्तेवर येऊ। हे कपट, हे कारस्थान, हे आपल्याला उधळून लावण्याची जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी आपल्यावर टाकली आहे, हे लक्षात घ्या। मी कालच एका सभेत सांगितलं पुण्यातल्या की बाळासाहेब ठाकरे हयात असताना नरेंद्र मोदीला गुजरातच्या दंगलीमुळे मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी अटल बिहारी वाजपेयींनी निर्णय घेतला, राजधर्म का पालन होना चाहिए सांगितलं, पण तेव्हा बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं आणि सांगितलं मोदी गया तो गुजरात गया। पण आज संपूर्ण देश सांगतो आहे मोदी वापस आया तो देश गया। मोदी वापस आया तो देश गया, या संपूर्ण देश सांगतो आहे। काय मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड जिंकले, ढोल वाजवतायत सर्वत्र, फटाके फोडतायत मोदीवरती, काय पुष्पगुच्छ टाकतायत,
पण तेलंगणा या राज्यामध्ये मोदीची जादू चालली नाही. मोदी अजिंक्य नाही, लक्षात घ्या. तेलंगणामध्ये केसीआर रावचा पराभव राहुल गांधी करू शकला, काँग्रेस करू शकली, पण उरलेल्या तीन राज्यामध्ये अनपेक्षितपणे अनएक्सपेक्टेड भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला. कसा विजय मिळाला? मी ईव्हीएम वरती अजिबात दोष देत नाही, पण माझी एक मागणी आहे, फक्त एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊन दाखवा, फक्त एकदा, पुन्हा पुन्हा नाही. तुमच्या राज्यात घ्या, उत्तर प्रदेशमध्ये घ्या, गुजरातमध्ये घ्या. माझं तर चॅलेंज आहे, गुजरातमध्ये घ्या, तुमचं राज्य आहे, गड आहे भाजपचा. मी तर म्हणतो गुजरातमध्ये एक निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या, ते जमत नसेल तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेऊन दाखवा बॅलेट पेपरवरती, मग दाखवतो मोदी आणि शाह कसे जिंकतात ते. ही लोकांच्या मनातली शंका आहे. मी दिलेलं मत बटणावरती कुठे जाते मला कळत नाही, मला दिसत नाही. मतपत्रिकेवरती मी स्टॅम्प मारतो, मला दिसतंय मी कुठे स्टॅम्प मारलाय, पण बटन दाबतंय कुठे आणि गेलंय कुठे. हे लाखो लाखो मतांनी विजयी, अरे कसा विजय? लोकांच्या मनात राग स्पष्ट दिसतो आहे, संताप स्पष्ट दिसतो आहे, तरी तुम्हाला इतकी मतं पडतात, लोकांच्या मनात शंका येणार? या देशातली लोकशाही मेली आहे हे लोकांच्या मनात येणार? म्हणून म्हणतो एकच निवडणूक आम्हाला घेऊन दाखवा कोणत्याही राज्यामध्ये, मग गुजरातमध्ये करा नाही तर अन्य राज्यात करा, तुमच्या राज्यात करा, वाराणसीमध्ये करा, हे पण सांगतो मी तुमच्या. बनारस में करो, बड़ौदा में करो, लेकिन करो आई मत. हे लक्षात घ्या, आपल्याला हा देश वाचवायचा, देशाची लोकशाही वाचवायची आहे. ज्या पद्धतीनं माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी याच गुजरात लॉबीनं जे षडयंत्र, जे कारस्थान रचलं, हा सुद्धा महाराष्ट्रावर सूड घेण्याचा प्रकार आहे. उद्धव ठाकरे फार उत्तम मुख्यमंत्री होते, कोविड काळात त्यांनी जात धर्म पंथ बघितला नाही. ज्या वेळेला गुजरातमध्ये प्रेतांचा खच पडला होता, ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये त्या योगीच्या राज्यामध्ये गंगेमध्ये प्रेत वाहत होती कोविड पेशंटची, तेव्हा या महाराष्ट्रामध्ये आमचा नेता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसून आपले जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता आणि त्यांनी ते जीव वाचवले. ही लोकप्रियता त्यांना पाहावली नाही. त्याने शिवसेना फोडली, बेकायदेशीरपणे शिवसेना फोडली, एक बेकायदेशीर सरकार या राज्यामध्ये आणलं, त्या सरकारला संरक्षण दिलं जात आहे राज्यपालाकडून, निवडणूक आयोगाकडून. ही शिवसेना कोणाची निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, जनता ठरवेल, शिवसैनिक ठरवेल. बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारून शिवसेना स्थापन केली नव्हती. आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारकडे, शिवसेना त्या एकनाथ शिंदेकडे. यांनी जन्म दिला या पक्षांना? अरे शरद पवार समोर बसलेले आहेत निवडणूक आयोगासमोर, तरी निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत, ते आहेत. तुम्ही पाकिस्तानमध्ये जा, तुम्ही अमेरिकेत जा, लोक सांगतील शिवसेना कोणाची? ठाकरेंची. पण निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय की शिवसेना कोणाची? हे अशा प्रकारचे गुलाम अशा घटनात्मक पदावर बसवून हे राज्य आणि या देश चालवला जातो आहे, आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. 2024 विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल,
हे विष भारतीय जनता पक्षाचं पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे। हे विष आहे की देशाला लागलेली वाळवी आहे, हे आपल्याला संपवलं पाहिजे। ज्याने माझ्या शिवसेनेचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न केला, ज्याने माझ्या शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, तोच खंजीर मी माझ्या हातात घेऊन तुमचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही। ही जिद्द आपल्याला पाहिजे आणि मला खात्री आहे सोलापूर जिल्हा या राष्ट्रीय कार्यामध्ये, मी राष्ट्रीय कार्य म्हणतो, सोलापूर जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता या राष्ट्रीय कार्यामध्ये आघाडीवर राहील, 100% आघाडीवर। महाविकास आघाडीमध्ये कोणती मतभेद नाही आहेत, कोणी काही बोलू द्या, महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून, आणि राष्ट्रीय स्तरावरती इंडिया जीतेगा इंडिया आम्ही एकत्र आहोत। 2024 मोदी प्रधानमंत्री नसणार हे मी तुम्हाला आता सांगतो, आणि या राज्याचं मुख्यमंत्री पद परत एकदा शिवसेनेकडेच असेल हे सुद्धा मी तुम्हाला खात्रीनं सांगतो। फक्त आपण आपली संघटना, शिवसेना ही चार अक्षर ही अधिक तेजानं कशी तळपतील, लोकांमध्ये गावामध्ये गावागावात घराघरात हा पक्ष आपला बाळासाहेब ठाकरेंचा कसा आपण पोहोचवू, यासाठी आपण आता काम केलं पाहिजे। मला सोलापुरामध्ये आपल्या सगळ्यांचं दर्शन घेता आलं, आपल्याला सगळ्यांना भेटता आलं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। मी पुन्हा आपल्याबरोबर आपल्याशी संवाद साधण्यासाठी येईन। आपण फार लांबून आलेला आहात, पण लक्षात घ्या हा लांबचा प्रवास आपल्याला 2024 पर्यंत करायचा आहे। या महाराष्ट्रात शिवसेना हा पहिला क्रमांकाचा पक्ष होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला पाहिजे। बरं का, राम मंदिर उभं करतायत, आनंदाची गोष्ट आहे, राम सगळ्यांचा, आम्ही त्याग केलाय राम मंदिरासाठी, राम तो सबका है, भारतीय जनता पार्टी का नहीं है सिर्फ, आप राम के मालिक नहीं हो, तुम्ही रामाचे बाप नाही आहात, प्रभु श्री राम हे सगळ्यांचे आहेत। पण तुम्ही जे राजकारण सुरू केलं रामाच्या नावानं की आम्ही रामाचे मालक, अयोध्येचा सातबारा आमच्या नावावर आहे अशा तऱ्हेने भारतीय जनता पक्ष वागतोय, पण लक्षात घ्या तिथे शिवसेने घुसले नसते, त्याग केला नसता तर आज हे राम मंदिर उभं राहिलं नसतं। तुम्ही तुम्हाला याची जाणीव करून देतो, मी स्वतः हजर होतो, मी त्यातला एक आरोपी आहे सीबीआयच्या खटल्यातला, मला माहिती आहे हे भाजपवाले कसे ढुंगणाला पाय लावून पळून गेले होते ते, आम्ही होतो, बाळासाहेब ठाकरेंनी आवाहन केलं होतं, तेव्हा मी त्यांना सांगू इच्छितो आम्हाला शिकवू नका, तुमचं वस्त्रहरण करायला सुरुवात केली तुमच्या कमरेवरती काही राहणार नाही। असो, पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आणि या सोलापूरची शिवसेना आज आहे त्यापेक्षा अधिक मजबूतीनं गरुड झेप घेईल याची मला खात्री आहे। जय हिंद, जय महाराज। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।